विश्वशांती केंद्र आळंदी आणि MIT विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं मी या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला राम जन्मभूमी बाबरी मस्जिद इशू, जो गेली कित्येक वर्ष म्हणजे सुमारे किमान 27 वर्ष आत्ता आणि खरं पाहिलं तर त्याच्यापेक्षा जास्त दिवस चालू होता आणि ज्याची सुनावणी जवळजवळ 40 दिवस सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश रंजन गोगोई साहेबांनी आणि त्यांचं जे घटनापीठ होतं 5 जजेसचं यांनी जवळजवळ 40 ते 42 दिवस याची सुनावणी घेतली सलगपणे आणि आज जो हा निर्णय दिला हा निर्णय आमच्या मते सर्वांच्या मते या संस्थेच्या वतीनं सांगतो सर्व विद्यार्थी शिक्षक आणि आमचे सहकारी यांच्या वतीनं आम्ही या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो. आम्हाला अतिशय आंतरिक समाधान असं आहे की हा निर्णय म्हणजे वैश्विक भारतीय संस्कृतीचं मानवतावादी दर्शन आहे. 7 लोकांचं एक वर्ल्ड पीस डेलिगेशन या मीडिएशन कमिटी सुप्रीम कोर्ट आणि FM खलीफुल्ला साहब यांच्या अध्यक्षतेखाली जे नेमलं होतं ज्याचे मेंबर रविशंकरजी होते आदरणीय आणि श्रीराम पंचू नावाचे एक वकील त्यांच्यासमोर जून महिन्यामध्ये लखनौ या ठिकाणी आमच्या विश्वशांती विद्यापीठाचं हे डेलिगेशन ज्याच्यामध्ये विजय भटकर होते, सेन पठाण होते, आमचे चंद्रकांत पांडव होते, शीतला सिंग अयोध्येचे होते, अशा 7 लोकांचं एक डेलिगेशन यांनाही भेटण्याचा योग आला आणि त्यावेळेला हे जे विचार मांडले गेले त्याच्यात विशेष करून आमचा आग्रह असा होता की या ठिकाणी मानवतेचं दर्शन देणारं एक सुंदर स्वरूप उभं राहावं. 2.77 एकर जी जमीन आहे मूळ राम जन्मभूमीची विवादास्पद, त्या जागेवर तर निश्चितपणे पूर्णपणे अत्यंत भव्य दिव्य असं सुंदर मकराना मार्बलमध्ये श्री राम मंदिर व्हावं आणि त्याच्याकरता 2.7 एकर किंवा 77 एकर जमिनीला जोडून जी भारत सरकारने 93 साली अयोध्या ॲक्ट झाला होता, सुप्रीम कोर्टाचा एक तेव्हाही निर्णय झाला होता, त्यानुसार जी अधिग्रहित जमीन होती 67.7 एकर्स त्याचा आम्ही आग्रह धरला होता की ह्या 2.7 एकराला जोडून ही 67.7 एकर जमीन जोडली जावी जी भारत सरकारच्या ताब्यामध्ये आहे, अधिग्रहित आहे, ॲक्वायर्ड आहे आणि ती जमीन जोडून या ठिकाणी सुमारे 30 एकर जमिनीवर अत्यंत सुंदर देखण्यासह श्री राम मंदिर उभं राहावं, राम जन्मभूमीच्या जागेवरच ते उभं राहावं कारण का तिथं भारतीय अस्मितेचा भारतीय संस्कृतीचा संदर्भ होता. पण त्याच्याचबरोबर आम्ही असं सुचवलं होतं की ज्या ठिकाणी ही मस्जिद पाडली गेली तर त्या अयोध्येमध्ये आम्ही हेही मानलं होतं की तिथे खरं म्हणजे 105 मस्जिदी आहेत, 60 मस्जिदी त्यातल्या ज्या आहेत 60 त्या रोज त्या ठिकाणी नमाज होते, त्या ठिकाणी अयोध्येमध्ये त्यांच्याकरताही किमान 5 एकर जमीन देण्यात यावी असा आम्ही प्रस्ताव मांडला होता. आमच्या प्रस्तावामुळेच हे झालं, आम्ही केलं असा आमचा अजिबात दावा नाही, परंतु हा प्रस्ताव मात्र मांडला गेला विश्वशांती विद्यापीठाच्या वतीनं आणि सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला आहे हा पुन्हा उल्लेख करतो मी मुद्दाम की हा भारतीय संस्कृतीचा मानवतावादी संदेश जगासमोर जाणारा वसुधैव कुटुंबकमसारखा विषय बोलणारा सगळेजणं आमचे धर्माचे हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध जैन हे सर्व धर्माचे लोक या भारतात गुण्यागोविंदाने राहत आहेत, हे सर्व एकमेकाचे बांधव आहेत, एका आईचीच लेकर आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.